सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये निसर्गाने आपल्या बाबतीमध्ये एका अर्थाने अन्याय जो केलेला असेल, काही परीने आपण म्हणूया की मानवी घटनांच्या माध्यमातून आपल्याला आपला अवयव गमवावा लागला असेल, तर आपलं आयुष्य हे अर्धवट राहू नये, आपल्या आयुष्याला अपूर्णता राहू नये, ते पूर्णत्व येण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सातत्याने राष्ट्रीय ठाकूर साहजिक मंडळ उभं राहिलं. संस्कृती आपण म्हणतो ना, भारतीय संस्कृती, ती संस्कृती आपण जपायचं असेल तर आपल्या तातांना एक खास आपल्या ज्याला गरज आहे त्या शेजाऱ्याला द्यावा, त्या गरजवंताला द्यावा, अशा प्रकारची संस्कृती आपण जपणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची कार्यक्रम आपण घेतो, त्यामुळे निसर्गही आपल्याला मदत करतो आणि आज मग लख ऊन पडलंय, आपल्या या लोकांना येता जाताना सुद्धा त्यांना त्रास होऊ नये ही निसर्गानं काळजी घेतली आणि अशा पद्धतीनं हे कार्यक्रम अतिशय यशस्वी झाल्यासारखं मला वाटायला लागलं नाही.